पासून दुसरा व्हिडिओ कॉल आहे हा. अगं बाई नुसतं कपाळ दिसतंय मला. इकडे हो इकडे. दुसरा? तुझी ताई. काय म्हणतेस? का तुझी नाहीये? छान छान. तुला मंदिरातून आणलं होतं वाटतं. अगं त्यांना मोठ्याने बोल. मग नवसाच आहे मी. हॅलो हॅलो आई झालंय का तुझं? भूक लागलीये. आले ग. अगं मी मस्तच आहे. तू बोल. बंड्या का अगं? अगं नाही नाही आता ऑफिसला गेलेत ते. हो ते सगळं सोड बाजूला. थांब एक मिनिट. ए उठ. का उठ? नवीन सोफा घेतला आम्ही. हो परवाच आणला बरं का. आई खायला देतेस का? अस्मिता नंतर बोलू आपण. हो मी करतो तुला. हो हो काय? हां तू कर मग. कधी? चालेल चालेल. हे काय शिरा इतका काळा? अगर आणि शिंगाड्याचा शिरा येतो काळाच असतो. हॅशटॅग रेसिपी नंबर टू. आई हां कालपासून बघतोय सहा स्टेटस, दोन सो कॉल्ड बेस्टीसची व्हिडिओ कॉल आणि इंस्टाग्रामवर अकाउंट. काय चाललंय? मी ना टेक्नॉलॉजी व्हायचं ठरवलं. काय टेक्नो सॅवी? टेक्नो सॅवी असतं ते. बुकारिया इंडिया तशी थांबा एक मिनिट. हा इंस्टाग्राम वरची पहिली पोस्ट. आई नाही आई आई प्लीज तू टाकली. अगं बघ ना किती गोड दिसते. काय गोड? तूच बघ. तू काय असतोयस? तुझ्यामुळे होत आहे सगळं. एक मिनिट. कॅन्डी क्रश खेळायची सवय कोणी लावली होती? भोग आपल्या कर्माची फळ. आता कॅन्डी क्रश आणि इंस्टाग्रामचा काय संबंध? संबंध आहे. रिया काय तू पण टाकणार का शिराची? अगं अस्मिता एवढी जळेल माहिती. आई प्लीज. मी नाही. चैतन्य मुळीच नाही. माझ्या स्टेटसला एक स्टेटस असत. ठीक आहे आता आमच्या सोबत स्टेटस टाकायची पण लाज वाटत असेल ना. लहानपणापासून तुमच्या चड्ड्या धुतल्या आम्ही. तुमच्यासाठी एवढी मद 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 केली. टाकते टाकते. गुणी माझी कोर नाही तर तू. कॉलेजला गेल्यापासून चिंगत फुटायला लागली. हॅशटॅग यम्मी, हॅशटॅग लव, इतकं प्रेम खरंच करिया? हो चेहऱ्यावरून तर वाटत नाहीये. म्हणजे सगळे तुझे स्टेटस असे फेक आणि फालतूच असतात तर. काही फेक नसतात हा माझे स्टेटस. आणि तुझ्यासारखे डिप्रेसिंग तर मुळीच नसतात. काय तर म्हणे हॅशटॅग सपोर्ट आणि हॅशटॅग कंडोलन्सेस. ए तू हे जे माझ्या हॅशटॅग सपोर्ट आणि कंडोलन्सेसला नाव ठेवतेस ना. इजिप्तमध्ये सत्ता पलट झाला होता. क्रांती घडून आली होती त्यामुळे. आणि सोशल मीडियात तुमचे प्रायव्हेट फोटोज टाकायची जागा नाहीये. इट्स अ टूल नाही. इट्स अ वेपन दॅट कॅन चेंज द वर्ल्ड. हो का? मग बरं मग दादा आज कॉलेजला का नव्हता गेला? काय रे कॉलेजला का नाही गेला? अगं मास बंक. असे कसे होतात रे तुमचे मास बंक? काही नाही ग. कोणीतरी ग्रुपवर विचारलं असेल आणि टाकलं असेल आणि आपला. म्हटलं होतं ना यातूनच होते क्रांती. ओ क्रांतिकारक आधी क्लासला सोडा तिला. आई मी नाही जाणार ग. काय आईने सांगितलंय ना. ए तू अस्मिता. हा बोल बोल. चल जाना तू चालत. किती जड झालीस.
जास्त बोलू नकोस, चुपचाप सोड मला। ठीक आहे, थांब थोडा वेळ।
पितळे नाही काकाल वाईच तिने नाही बनवली झालं तुझ आता गप्प बस जे चाललंय ते नीट चालू सारखं मध्ये मध्ये करू नको सॉरी
हा बघ, आता तुम्हाला आवडली ना पोरगी, म्हणजे कातीलच असणार बघा। ओ कशाला एवढं टेन्शन घेता, तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे, अहो अशी हो म्हणते ती, नका टेन्शन घेऊ। आणि तसंही या पोरींचं ना वाईट नाही राहू। हो मॅडम थांबा की, अहो ऐका तर काय म्हणताय, हो कोण आहेत ते लोक, काय चालू होतं तिकडे? कल्पना उमेश क्षीरसागर, सकाळी 8 वाजता 26 नंबरची बस पकडलो, 4 वाजता ऑफिस खाली नाश्ता आणि बरोबर 8 वाजता परत। यांच्यापेक्षा तो हुसेन परवडला असता।
शिको ना। कल्पना आपण हे सगळं फेसबुकवर पोस्ट करायला होतो। ए थांब, मला बोलायचं। आमदाराचा मुलगा आहे ना तू, हे प्रकरण खूप पेटलं असतं आणि आपल्याच फेवर मध्ये आलं असतं। अगं ऐक ना, काय कल्पना मॅडम, हो काल रात्री गुड नाईटचा मेसेज केलेला तुम्हाला, मी रिप्लाय नाही दिला, झोप नाही आली मला रात्री। बस तर गेली, आता पुढची बस अर्धा तासांनी।
बेटी बचाओ या बलात्कारी बचाओ हैशटैग चेंज नीडेड हैशटैग आरआईपी ह्यूमैनिटी फास्ट इन डेवलपमेंट और फास्ट इन रेप हैशटैग इनक्रेडिबल इंडिया हैशटैग आरआईपी ह्यूमैनिटी जस्टिस फॉर कल्पना असं बोल्ड करून टाक छान दिसेल तू चैतन्य जेव्हा मला गरज होती
तुम्हाला सपोर्ट केला हे चुकलं का त्यांचं? आणि काय ग, तू तरी तेव्हा मागितली होतीस का मदत त्यांना? मागितली होती, पण मदतीची ती हाक मी सवयीप्रमाणे स्वीकारली. हे राजकारण वगैरे मलाही पटलेलं नाहीये आणि माझ्याही सहानुभूतीत ते मिसळलेलं नव्हतं. जेन्युइन होती, खरी होती. तुमची अस्वस्थता, तुमची तळमळ, तुमचा राग आणि तुमची सहानुभूती चौधरी. हॅशटॅग